2019 विधानसभा निवडणूक ही सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आदरणीय दीपकबाई केसरकर हे गेली 2009 सालापासून आमदार, त्यानंतर 2014 गृहराज्यमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि तथा वित्तमंत्री सुद्धा होते. आता ते सुद्धा परत निवडणुकीच्या रिणांगणामध्ये उभे आहेत आणि हे रिणांगणामध्ये उभे असताना आमच्या या मतदारसंघामध्ये आदरणीय संदेशजी पारकर साहेबांनी, त्यांचे पूर्वीचे आम्ही 1998 सालापासूनचे समर्थक आणि वेळोवेळी संदेशजी पारकर साहेबांनी कधीही खोटं राजकारण केलं नाही आणि ते वेळोवेळी दीपकभाईंच्या पाठीशी राहिलेले आहेत 2009 सालापासून ते आतापर्यंत. म्हणून आज त्याने अक्षरशः संदेश पारकर साहेबांनी ठरवलं की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी आपली छोटी मोठी जी पिल्लू आहेत त्यांना एकत्र करून कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील तिन्ही सीटा शिवसेना भाजपा युतीच्या निवडून आणण्याचं काम त्याने या ठिकाणी हे केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी त्याने कार्यकर्त्यांचा एक जाहीररित्या या ठिकाणी यथोचित चर्चेचा विषय करून दीपकभाईंना कोणत्या पद्धतीत कशा पद्धतीत मदत करता येईल, वैभवभाईंना कशा पद्धतीत मदत करता येईल आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून कणकवली मतदारसंघातून नितेश राणे यांच्या प्रतिस्पर्धी असलेले सतीश सावंतांना सुद्धा कशा प्रकारे निवडणुकीच्या रिणांगातून उमेदवारी अर्ज दिलेला असताना त्यांना चांगल्या प्रकारचे बहुमताने निवडून कशा प्रकारे देता येतील ह्याच्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारचं एक सरसंधान कार्यकर्त्यांची साधलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना सक्तीचे आदेश सोडलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत काटेरी कुंपणातून जीवाचं रान करून तुम्ही दीपक केसरकर, वैभव नाईक आणि सतीश सावंत निवडून आणलं पाहिजे आणि आम्ही तुमच्या पाठीशी पूर्णपणे ताकद देऊ. जी काही यंत्रणा पाहिजे ती सगळी यंत्रणा, गाडी असेल काय असेल सगळं देऊ आणि त्याचबरोबर विकासाची गंगा सुद्धा आम्ही देऊ. ती जबाबदारी संदेश पारकर आणि दीपक केसरकरने घेतलेली आहे आणि याच्यासाठी माझी सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आणि माझ्या दोडामार्ग आणि वेंगुर्ला आणि सावंतवाडीतील शिरोड जे ग्रामीण भागातील असतील, असणे असेल, लाबील असेल, बुकेरी असेल, कोणत्या सगळ्या भागातील लोकांना एक विनंती आहे की दीपकभाईंच्या विरोधात जो या ठिकाणी गेल्या 2014 सुद्धा त्याने आपली ताकद पणाला लावली होती पण तो माणूस या ठिकाणी निवडून येऊ शकला नाही आणि यावेळी सुद्धाही त्याने कितीतरी केलं तरी त्याला त्या ठिकाणी आम्ही धूळ पाजल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं कुणी तरी उलगना केल्या, कितीतरी त्याने सांगितलं तरी तो काही करू शकत नाही. राजेंद्रीसारखा माणूस ज्यावेळी आम्ही तिलारीचा संघर्ष सुरू केला त्यावेळी माझ्यासारख्या माणसाला अतोनात त्रास सहन करावा लागला हे मला सुद्धा माहीत आहे आणि ते जर त्रास दीपकभाई नसले असते तर माझ्यासारख्या माणसाचा एक प्राण गेला असता. नारायण राणेसारख्या माणसाने मला धमकी देण्याचं काम केलं. ही सगळी नारायण राणेंची यंत्रणा आहेत, ही सगळी नारायण राणे साहेबांची जी मैफलीतली माणसं आहेत ही कुणालाही कधीही थारा देणार नाही चांगल्या सज्जन माणसाला. त्यामुळे सज्जन माणसाच्या पाठीची सज्जन कार्यकर्त्यांनी सज्जन मतदारांनी राहिलं पाहिजे ही माझी सगळ्यांना विनंती आहे. तुम्ही आम्ही सगळेजण संदेश पारकर यांच्या प्रेमापोटी, दीपकभाई केसरकर यांच्या प्रेमापोटी आम्ही इथे आलेलो आहोत आणि हे प्रेम केवळ दाखवण्यासाठी नको, वरवरचं प्रेम नको. म्हणून माझी सर्वांना एक नम्र अशी विनंती आहे की कुणीही किती काही वल्गना केल्या, कुणीही कुठे आमिष दाखवली तरी नारायण राणे यांच्या मुलाला आणि राजन तेरीला इथून अगदी त्यांना शेवटच्या कणकवलीचं टोक आणि त्यांचं कणकवली एक गाव आणि तिथेच मतदान त्यांना करायला भाग पाडलं पाहिजे. सावंतवाडीमध्ये येऊन माझ्या मतदारसंघामध्ये दोडामार्गमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मिसेस मिळते एवढं त्याच्यासाठी संजय नाईक सरकारच्या धर्मपत्नी असतील. दोडामार्गातल्या प्रत्येक धर्म आला लावू आणि त्या ठिकाणी संदेश पारकर यांची ताकद, दीपकबाईंची ताकद आणि दीपकबाई किती मताने आघाडी होईल हे निश्चितपणे लक्षात ठेवा. आपण 24 तारखेला इथे दिवाळीच्या आदल्या दिवशी दिवाळी साजरी करूया आणि सगळ्यांनी कामाला लागण्याची मी आज ग्वाही देतोय संदेश पारकर यांच्या माध्यमातून, दीपक केसरकर यांच्या माध्यमातून. माझा लोकसभेच्या निवडणुकीत दीपकबाईंनी प्रवेश करून घेतलेला आहे, त्यांनी मला मानसपुत्र मानलेला आहे आणि मी या मानसपुत्रापोटी दीपकबाईंसाठी माझ्या जीवाचं रान करणार आणि कुणीतरी मला किती धमक्या दिल्या आणि धमक्याला मी ढळणारा माणूस कदापि नाही. राम आणि लक्ष्मण माझ्या पोटी जन्माला आले त्या धमक्या त्या पेट्रोल लावतील आणि निश्चितपणे तुम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी संदेश पारकरांचं आव्हान स्वीकारून, दीपकभाईंचं आव्हान स्वीकारून एक सज्जन वृत्तीचा, एक सेवाभावी वृत्तीचा, एक साईबाबांचा भक्त असणाऱ्या माणसाला या ठिकाणी पुन्हा या आपल्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये चांगलं रामराज्य आणण्यासाठी त्यांना निवडून द्या. इथे ही परशुरामाची भूमी आहे, शिवराजांना स्वतः महात्मा गांधीजींनी उपमा दिलेली होती की तुम्ही रामराज्य म्हणून बापूसाहेबांना. त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी आलात, आनंद झाला आणि संदेश पारकरला प्रेम दाखवला, दीपकभाईंचा ऑफिसमध्ये दीपकभाईंचं प्रेम दाखवला याबद्दल मी धन्यता देतो आणि नारायण राणेंच्या मुलाला आणि राजन तेलीला या ठिकाणाहून हद्दपार केल्याशिवाय आपण कुणीही थांबूया नको आणि सगळ्यांनी परवा दीपकभाईंच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये आपण ह्याच्यापेक्षाही भव्य दिव्य गर्दी करून संदेश पारकरने आदेश दिलेले आहेत की परवा सकाळी सकाळी येऊन सगळ्यांनी प्रवेश करायचे. प्रवेश करण्यापेक्षा माझं असं सुद्धा म्हणणं आहे जर
दीपाबाईंना वेळ नसेल आणि दीपाबाईंना जर तेवढे तर आपण सगळ्यांनी आता संदेश पारकरना या पाटेश्वरच्या भूमिकेमध्ये शब्द दिलेला आहे, उपरळकरांच्या भूमिकेमध्ये स्थळामध्ये आपण त्यांना शब्द दिलेला आहे, हा शब्द सार्थकी लावून निश्चितपणे आम्ही दीपकभाईंना मदत करणार आणि दीपकभाईंशिवाय या ठिकाणी पर्याय नाही। गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मेसेज ह्या आमच्या शेजारील राज्यातील आहेत आणि त्यांचे आमचे संबंध जो ते आले म्हणून आम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही। परंतु या ठिकाणी शिवसेना भाजपची आघाडी असताना एका गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची मिसेसने हा अभ्यास करायला पाहिजे होता की मी या ठिकाणी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाणं गरजेचं होतं, पण एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारा मी कशासाठी जाऊ, कारण त्या ठिकाणी एका बलाढ्य राज्य गोव्या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या प्रमोद सावंतांची मिसेस असेल किंवा माजी मुख्यमंत्र्यांची असेल, त्याने ठरवलं पाहिजे होतं की आम्ही सुद्धा एका सत्तारूढ युतीच्या सरकारमधली या ठिकाणी राज्य करतो आणि आमचे प्रथम गोव्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करणारे मी धर्मपत्नी आहेत, असं असतानाही या ठिकाणी आमच्या दीपभाईंच्या विरोधात गोव्याच्या राज्यातले काही लोक येऊन प्रचार करतायत, त्यांना आनंद आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत की त्याने समजावं येणाऱ्या दिवाळीमध्ये आम्ही दीपकभाईंच्या निवडणुकीचा रणधुमाळीमध्ये जो विजयाचा जलघोष असेल मी प्रथम दर्शनीय पहिल्यांदाच माझे आणि आदरणीय प्रमोद सावंत साहेबांचे जवळचे संबंध आहेत। गेल्या 15 दिवशी त्यांनी मला एकल बसांचे असेल काही लोकांना गोव्यामध्ये नोकरी मला बोलवलं होतं, काही वेळामध्ये जाऊ शकलो नाही, म्हणजे प्रमोद सावंतांना निश्चितपणे ही मेसेज, पण ज्या दिवशी रिझल्ट लागेल ज्या दिवशी दीपकभाई मताधिक्याने आघाडी घेऊन येऊन त्या दिवशी प्रमोद सावंतांच्या कॅबिनमध्ये मी स्वतः जाणार आणि साहेब हे तुम्हाला शोभलं नाही अशा प्रकारचं मी बोलणार, आम्ही मला कुठल्याही प्रकारची मी कुठल्याही राज्यात केव्हाही जाऊन एकटा सुद्धा बोलू शकतो याची मला आणि माझ्या पाठीशी संदेश पारकर ताकद दीपकभाईची ताकद निश्चितपणे उभी राहील आणि निश्चितपणे हे काम आम्ही पार पाडूया। जास्त बोलण्यापेक्षा आता कृतीत आणून दाखवूया असं मी विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना, या ठिकाणच्या पत्रकार बंधूंनी जे काही आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे संदेश पारकरना ताकद देण्याचे काम केलेलं आहे याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो।